आपली जी पापडची भाजी आहे ती रेडी. नमस्कार, गौरी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूप वेगळी, टेस्टी आणि खूप पटकन बनणारी अशी रेसिपी घेऊन आली आहे, पापडच्या भाजीची रेसिपी. ही जी रेसिपी आहे ही खूप 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 टेस्टी लागते आणि हिला बनवायला जास्त वेळ पण लागत नाही. चला तर मग आपण बनवूयात पापडची भाजी. पण त्याआधी जर का तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. चला आपण बनवूया पापडची भाजी. पापडची भाजी बनवण्यासाठी मी 5 ते 6 उडदाचे पापड घेतले. तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही इकडे लसणाचे पापड पण घेऊ शकता. एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे, एक मीडियम साईजचा टमाटर कापून घेतला आहे, 1/2 चमचा जिरं आणि मोहरी, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, 2 मिरच्या कापून घेतल्या आहेत. आपल्याला तिखट हवं तसं आपण मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, 1/2 टीस्पून हळद घेतली आहे आणि कोथिंबीर. आता सगळ्यात पहिले आपण पापड जे आहे त्याला बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. एका बोलमध्ये आपण पापड घेणार आहे आणि हे जे पापड आहेत ह्याचे आपण हाताने बारीक तुकडे करून घेणार आहे. आपण जे पापड आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत. आता आपण भाजी फोडणीला घालणार आहे. एका पॅनमध्ये आपण 1/2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं, मिरची, कढीपत्ता, लसूण, हळद, कांदा, टमाटर, आणि आता कांदा टमाटरला पूर्णपणे तेल सुटूपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहे. आपलं कांदा टमाटर जे आहे ते व्यवस्थित भाजून झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. मीठ घालताना काळजीपूर्वक घालायचं कारण की पापडमध्ये पण मीठ असतं. ह्याला एकदा प्रॉपर स्टर करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे पापडाचे बारीक तुकडे करून घेतलेले ते पापड घालणार आहे. ह्याला स्टर करायचं आहे. जे पापड आहेत हे या तेलामध्ये व्यवस्थित भाजून होईपर्यंत ह्याला स्टर करायचं. ह्याला कवर लावून कुक नाही करायचं, ह्याला कंटिन्यू स्टर करत कुक करायचं आहे. म्हणजे हे जे पापड आहेत ते टमाटर कांद्याला जे तेल सुटलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून निघतील. ह्याला थोडंसं पसरून ठेवायचं आहे पापड भाजण्यासाठी. आपले हे जे पापड आहेत ते व्यवस्थित भाजले गेले आहेत. आपली ही जी पापडची भाजी आहे ती रेडी. आपली खूप टेस्टी अशी पटकन बनणारी पापडची भाजी रेडी आहे. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत पाहत रहा गौरी रेसिपी मराठी. थँक्यू. चला आपण बनवूया पापडची भाजी. चला, खूप मस्त भाजी लागते, नक्की बनवा.